उद्धव ठाकरेंचा जनसंवाद यात्रेचा झंझावात रायगडनंतर आज सिंधुदुर्गात म्हणजे तळ कोकणात येतोय. आज तळ कोकणात म्हणजे सावंतवाडीपासून सुरू होत आहे, कणकवलीलापर्यंत असणार आहे. तीन ठिकाणी जाहीर सभा होतील. वैभव नाईक यांच्याकडे विशेष म्हणजे जबाबदारी आहे, ते या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होते, या ठिकाणी तुम्ही तयारी करताय. तर दुसरीकडे राणेंनी पुन्हा एकदा आव्हानं द्यायला सुरुवात केलेली आहे, काय आहे? खरं तर उद्धवजींचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा चालू आहे, तसाच जनसंवाद दौरा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आजपासून सुरू होतोय. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये हा दौरा सुरू होताना लोकांचा प्रतिसाद आणि खरं तर लोकांचा प्रतिसाद उद्धवजींना ज्या पद्धतीने महाराष्ट्रासाठी लढत आहेत त्यामुळे उद्धवजींचा प्रतिसाद लोकांचा आहे आणि ज्या पद्धतीने उद्धवजींचा विश्वासघात झाला आहे त्याला विरोध करण्यासाठी लोकांनी आता रस्त्यावर येण्याचं ठरवलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे लोक उद्धवजींबरोबर आहेत. आणि कोणचा विरोध असेल, खरं तर काही लोक हे फक्त आपल्याला चर्चेत येण्यासाठी विरोध करतात. त्यांच्याकडे सत्ता असतानासुद्धा, आता केंद्रीय मंत्री असतानासुद्धा काही कामं केली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे कुठल्या तरी विषयावर चर्चा करायची आणि आपण चर्चेत राहायचं एवढंच काही गोष्टी करतायत. आदित्य ठाकरे येत आहेत, आता उद्धव ठाकरे येत आहेत. आदित्य ठाकरेंच्या 2 ते 3 दौरे झालेले आहेत. ठाकरेंना यावं लागतंय कुठेतरी. शिवसेनेची ताकद कमी झाली का तळ कोकणात? खरं तर आमचे पक्षप्रमुख आहेत आणि त्यांना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करतायत. आता खरं तर मोदी या राज्यामध्ये कितींदा आलेत, इंडिया आघाडी झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ दर महिन्याला 2 वेळा येत आहेत, त्यामुळे भाजपची ताकद कमी झाली असं आम्ही म्हणायचं काय. त्यामुळे खरं तर एखादा पक्षाचा प्रमुख सातत्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर त्या ठिकाणी येतोय आणि पक्ष वाढीसाठी काम करतोय, त्याचबरोबर लोकांचे. खरं तर आता उद्धवजींना आम्ही सांगितलंय की आम्ही ह्या मतदारसंघामध्ये तुमच्यावर प्रेम करणारी जनता आहे, तुमच्यावर पाठिंबा देणारी जनता आहे, त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये जसं आम्ही 2 वेळा भगवा फडकला तसंच भगवा ह्यावेळी सुद्धा फडकू. राणे निलेश राणेंनी म्हटलं आहे की तुम्हाला गर्दी जमत नाही त्यामुळे बाजारपेठा कुडाची बाजारपेठेचा रस्ता अरुंद आहे त्यामुळे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक सभा घेतली जाते. सभा ह्या कुठे नाही आहेत, आमच्या स्वागत सभा आहेत, परंतु ज्या ठिकाणी स्वागत होतं त्या ठिकाणी सभा होतात, हजारो लोक जमत आहेत आणि ते खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण चित्र बघतोय, ते चित्र या जिल्ह्यामध्ये असेल आणि त्यामुळे स्वतः कुठेतरी चर्चा द्यायचं, 2-2 पराभव जाऊन सुद्धा चर्चा द्यायचं यासाठी अशा गोष्टी चालू आहेत. निलेश राणेंनी कुडा मतदार तुमच्या मतदारसंघात पुन्हा एकदा तिकडे दौरे असतील सुरू केलेले आहेत, काय वाटतंय नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर लोकशाहीमध्ये कोणीही कुठे राहण्याचा अधिकार आहे, परंतु ज्या लोकांनी 2-2 पराभव घेत चाकलाय त्या लोकांनी पुन्हा निवडणुकीमध्ये जाताना विचार करून राहावं. आणि ह्या पद्धतीने आपण सरकारमध्ये असताना आज भाजपचं सरकार केंद्रात राज्यात काय काम तुम्ही केलं याचा पण तुम्ही विचार करावा. कणकवलीत शेवटची सभा आहे, मैदान तुम्ही तयारी करताय, फुल भरणार आहे की काय? नेमकं लोक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. अकरा तर ही सभाच नव्हती, काल आमचे स्वागतच होतं कणकवलीमध्ये, परंतु लोकांनी आग्रह धरला की या ठिकाणी सभा करा आणि म्हणून कालच जाहीर केलेली सभा आहे. एका दिवसामध्ये आता किती संख्येने लोक येतील ते तुम्ही संध्याकाळी बघा. या ठिकाणी निलेश राणेंनी जरी आव्हान दिलं असलं तरी त्यांनी ज्यावेळी 2-2 प्रभाव चाकलेत त्यांनी आता फक्त चर्चेत राहण्यासाठी ते हे सर्व करतायत अशा पद्धतीचं एकंदरीत टीका आहे, टोला आहे तो या ठिकाणी वैभव नाईक यांनी लगावलेला आहे. आणि ही सभा आहे ती तुडुंब उत्स्फूर्तपणे या ठिकाणी नागरिक येतील, शिवसैनिक येतील उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी असा विश्वास देखील या ठिकाणी हा वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन करातसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, कणकवली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.